बुलडाणा जिल्ह्यात लोणार परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, काढणीला आलेल्या सोयाबीन कापसाचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड भागात जोरदार पाऊस, काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. तूर रब्बी हंगामासाठी पाऊस पोषक. राज्यामध्ये ऑक्टोबर हिटची लाट, अकोल्यामध्ये पारा 38 अंशांवर, संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट. मनोज जरांगेंच्या दुसऱ्या टप्प्यातल्या दौऱ्याला सुरुवात, मुंबई पुणे सातारा कोल्हापूर नगर आणि बीड जिल्ह्याचा दौरा करणार. धनगरांच्या कार्यक्रमात आता काठी आणि घोंगड्यांऐवजी कुऱ्हाड आणि घोंगडी द्या, आमदार पडळकरांचं वक्तव्य. दंगली घडवा असे आदेश उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोऱ्हेंना दिले होते, भाजप आमदार नितेश राणेंचा गंभीर आरोप. तर ठाकरेंच्या चौकशीचीही मागणी. मनोज जरांगे यांच्या सभेनंतर आता ओबीसी समाजाची भव्य सभा, 26 नोव्हेंबरला होणार सभा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या परिसरात अभाविप कार्यकर्त्यांना मारहाण, विद्यापीठ परिसरात विद्रुपीकरण होत असल्याचा आरोप. भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांच्या दोन गटात वाद, मंदिरातल्या पूजेवरनं पुजाऱ्यांमध्ये मानापमान नाट्य, लाठ्याकाठ्या लोखंडी रॉड घेऊन पुजाऱ्यांमध्ये राडा. भाजप मराठी माणसावर अत्याचार करते, 106 हुतात्मे झाले, त्यात भाजपचं कोणीच नव्हतं, तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते, अरविंद सावंत यांची भाजपवर टीका. नितेश राणेंच्या टीकेनंतर शरद कोळींचा पलटवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली तर त्याच भाषेत प्रत्युत्तर देऊ, शरद कोळींचा राणेंना इशारा. महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारला विधानसभा अध्यक्षांचं संरक्षण, संजय राऊतांचा आरोप. नार्वेकर चोरांचे सरदार की संविधानाचे रखवालदार, राऊतांचा सवाल. आमदार अपात्रता सुनावणीबाबत 30 ऑक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा, विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश. सुप्रीम कोर्टाकडनं अध्यक्षांना अखेरची संधी. महाराष्ट्रामधल्या घटनाबाह्य सरकारला विधानसभा अध्यक्षांचं संरक्षण, संजय राऊतांचा आरोप. नार्वेकर चोरांचे सरदार की संविधानाचे रखवालदार, राऊतांचा सवाल. विधानसभा अध्यक्षांना कोर्टाचे सर्व नियम मान्य करावेच लागतील, अनिल परबांची प्रतिक्रिया. तर लोकसभा निवडणुकीआधी आमदार पात्रतेचा निकाल लागेल, जितेंद्र आव्हाड यांना विश्वास. महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारला विधानसभा अध्यक्षांचं संरक्षण, संजय राऊतांचा आरोप. नार्वेकर चोरांचे सरदार की संविधानाचे रखवालदार, राऊतांचा सवाल. विधानसभा अध्यक्षांना कोर्टाचे सर्व नियम मान्य करावेच लागतील, अनिल परबांची प्रतिक्रिया. तर लोकसभा निवडणुकीआधी आमदार पात्रतेचा निकाल लागेल, आव्हाडांना विश्वास. पुण्यातील भिडेवाड्यावर अजितदादांचं भाष्य, भिडेवाडा हे स्मारक करण्याचा मार्ग मोकळा, अजित पवारांची माहिती. मीरा बोरवणकरांच्या पुस्तकात बरंच काही आहे पण माझ्यावर फोकस का केला जातोय, अजित पवारांचा सवाल. तर संबंधित आरोपांशी संबंध नसल्याचंही स्पष्टीकरण. आमदार अपात्रतेप्रकरणी अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागेल, 11 मेपासून अध्यक्षांनी काहीही केलेलं नाही आहे. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाचे अध्यक्षांवर ताशेर. आमदार अपात्रतेप्रकरणी अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, 11 मेपासून अध्यक्षांनी काहीच केलेलं नाही, सुप्रीम कोर्टाचे ताशेरे. अध्यक्षांनी वेळापत्रक दिलं नाही तर आम्ही वेळापत्रक ठरवू, कोर्टाची कडक शब्दात टिप्पणी. विधानसभा अध्यक्षांना माध्यमांशी कमी बोलण्याच्याही सूचना. निवडणुकांना सामोरं जाण्याची सरकारला भीती वाटते, कदाचित पालिकेच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेनंतर होतील, प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका. तर यंदा सोलापूरचा खासदार काँग्रेसचा असेल, प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. विधानसभा अध्यक्षांना कोर्टाचे सर्व नियम मान्य करावे लागतील, अनिल परबांची प्रतिक्रिया. तर लोकसभा निवडणुकीआधी आमदार अपात्रतेचा निकाल लागेल, जितेंद्र आव्हाडांना विश्वास. ड्रग्ज प्रकरणी येत्या 8 दिवसात कारवाई करा, तसं झालं नाही तर वरिष्ठांपर्यंत अहवाल सादर करून कारवाई करू, ड्रग्ज प्रकरणी आयोजित बैठकीत मंत्री दादा भुसेंचा इशारा. मुंबईच्या दहिसर टोलनाक्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार, यावेळी मनसे नेते नयन कदम यांच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. खासदार राजन विचारेंची ठाकरे गटाच्या नेतेपदी निवड, उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी राजन विचारे मातोश्रीवर, विचारेंकडून रश्मी ठाकरेंना टेंभीनाक्याच्या देवीच्या दर्शनाचं निमंत्रण. कंत्राटी नोकर भरतीचा शासकीय आदेश तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये विद्यार्थी हक्क महामोर्चाचं आयोजन, सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात आयोजित मोर्चाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद. नवी मुंबईमधून कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग, या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलिसांकडनं कॅब चालकाला अटक. पडळकरांची धनगर जागर यात्रा कोल्हापुरात दाखल, शरद पवारांमुळे धनगर आरक्षण मिळालं नाही, पडळकरांचं मोठं वक्तव्य. पडळकरांकडनं शरद पवारांचा पुन्हा एकदा लांडगा असा उल्लेख. चिपळूणमध्ये अजित पवार गटाचं मुंबई गोवा हायवेवर रास्ता रोको आंदोलन, आंदोलनामुळे चिपळूण कराड मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात तेल विक्रीचा गोरखधंदा, देवीला तेल वाहणं, तेल घेऊन जाण्यास बंदी असतानाही यज्ञ मंडपात खुलेआम तेल विक्री, मंदिर प्रशासनाचा बोलण्यास नकार.
45 खासदार निवडून आणण्याचा भाजपचा संकल्प, ठाणे कल्याणची जागा अद्याप कोणी मागितली नाही, कोणाकडे दिली नाही, किती जागा जातील हे केंद्रीय समिती ठरवेल, बावनकुळेंचं वक्तव्य. धुळ्यामध्ये भास्कर वाघ यांच्या घरातनं एकवीरा देवीचे दागिने जप्त. जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार 33 वर्षानंतर दागिन्यांचा लिलाव. रेणुका माता ट्रस्टने सर्वाधिक 16,51,000 बोली लावत मिळवले दागिने. बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्क वाढवल्यानं भारतीय व्यापारी अडचणीत. आयात शुल्क वाढीविरोधात अमरावतीतल्या मोर्शी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. सिंधुदुर्गाच्या आरवली येथील सागर तीर्थ किनाऱ्यावर साकारलं दुर्गामातेचं वाळू शिल्प. प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांची कलाकृती. वर्धा जिल्ह्यातल्या सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीचा शुभारंभ. पहिल्या दिवशी सोयाबीनला मिळाला 4,500 रुपयांचा भाव. नाशिकमधील ड्रग्ज रॅकेटच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक. पालकमंत्री दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली बैठक. शालेय विद्यार्थी महाविद्यालयापर्यंत नशेचं जाळं पसरल्याचं उघड झाल्यानं तातडीची बैठक. तरळी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाकडनं 30 ऑक्टोबरला पदयात्रा. करुळघाट ते तरळेपर्यंत पदयात्रा असणार, जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती. गुप्तधनातनं कोट्याधीश होशील असं म्हणत गोंदियातल्या व्यक्तीची 7 लाख रुपयांची फसवणूक. या प्रकरणी मांत्रिकासह दोघांवर देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ड्रग्ज प्रकरणी येत्या 8 दिवसात कारवाई करा, तसं झालं नाही तर वरिष्ठांपर्यंत अहवाल सादर करून कारवाई करू. ड्रग्ज प्रकरणी आयोजित बैठकीत मंत्री दादा भुसेंचा इशारा. सोलापूर एमडी फॅक्टरीतनं मुंबई गुन्हे शाखेला डायरी सापडली. डायरीमध्ये एमडी मेफेड्रॉन तयार करण्याबाबतची माहिती. दोघे आरोपी भाऊ असून एमडी तयार करायचे, पोलिसांची माहिती. बनावट नोटा प्रकरणी दोघांना अटक. यवतमाळच्या बोरी अरबमधली घटना. बनावट नोटा कुठून आणल्या याबाबत तपास सुरू. कोल्हापूरच्या वाठार इथे तरुणीवर अत्याचार करून हत्या. एकतर्फी प्रेमातून हत्या केल्याचं समोर. आरोपी सनी कांबळेला 4 तासात अटक. पालघर पोलिसांची ड्रग्ज माफियावर धडक कारवाई. कारवाईत 16 किलो गांजा आणि 12 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त. 1,70,000 मुद्देमाल हस्तगत. अहमदनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचा समारोप. विश्व हिंदू परिषदेकडनं शौर्य जागरण यात्रेचं आयोजन. साथीच्या आजारांचं प्रमाण वाढल्यानं नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी फवारणी. माझाच्या बातमीची जिल्हा प्रशासनाकडून दखल. नंदुरबार जिल्ह्यातल्या हरणखुरी गावात पहिल्या शिवार फेरीचं आयोजन. हरणखुरी गावाला वनहक्क कायद्याअंतर्गत मिळाली 62 हेकर जमीन. नवरात्रोत्सवानिमित्ताने तुळजाभवानी मंदिराला आकर्षक सजावट. तिसऱ्या दिवशी पुण्याच्या भिंताडे कुटुंबियांकडनं तुळजाभवानी मंदिर आणि परिसरात फुलांची आरास. देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. मालवणमध्ये पंचायत समितीतील शिक्षण विभागाच्या कार्यालयात भरवली शाळा. प्राथमिक शाळेतील शिक्षकांना दुसऱ्या शाळेत पाठवल्यानं पालक संतप्त. बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात 295 लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित. यासंदर्भात खडकपूर्णा नदीपात्रात शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत. क्षुल्लक कारणावरनं हॉटेल चालकावर कोयता उगारला. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर गुन्हा दाखल. लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या धुळ्यातील गुरांचा बाजार आजपासून पूर्ववत सुरू. गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून गुरांचा बाजार होता बंद. नाशिकची ग्रामदेवता कालिकादेवी मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिराला विविध फुलांची आकर्षक सजावट. हिरशाळवाडी दरडग्रस्त बांधवांना नवरात्रोत्सवानिमित्ताने देवीच्या आरतीचा मान. आदिवासी महिलांकडनं नृत्याचं सादरीकरण. प्राणघातक हल्ला झाल्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी प्रथमच सीताराम सारडा विद्यालयात दाखल. शाळेच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी केलं स्वागत. मुलींनी हेरंब कुलकर्णी यांचं केलं औक्षण. चिपळूणमधल्या उड्डाणपुलाचा गर्डर काल कोसळला. ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कामाच्या निषेधार्थ अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक. चिपळूणच्या उपविभागीय अधिकारी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला कार्यकर्त्यांचा घेराव. मेळघाटातील तरुणांचं खासदार नवनीत राणांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलन मागे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र देऊन पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती सरळ सेवेने भरण्याची तरुणांची मागणी. वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधांचा तुटवडा. नियोजन विभागाकडनं औषध खरेदीकरता 5 कोटी देण्यात आल्याची माहिती. मग तुटवडा कसा? सवाल उपस्थित. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.